महाराष्ट्रात सर्वाधिक काळ आमदार असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापूरमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकिर्दीचं तेज गमक होतं. अत्यंत साध्या राहणीमुळे सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत. गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून त्यांनी तब्बल 11 वेळा विक्रमी विजय मिळवला. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. गणपतराव देशमुखांवर सांगोल्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत. तेव्हा राजकारणातल्या ध्येयनिष्ठ पर्वाची अखेर झालेली आहे. दरम्यान गणपतराव देशमुख यांच्या नातवानं काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. या महिन्याच्या 15 तारखेला आपण ॲडमिट केलं. 16 तारखेला संध्याकाळी एक पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन केलं आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत होते. डॉक्टर वाकडे यांनी ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पाडलं. डॉक्टर रुद्राक्ष आणि डॉक्टर विनू सरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आज रात्री 9:15 त्यांचं दुःखद निधन झालं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.